मित्रांनो, ज्या व्यक्तींकडे स्वतःच रेशन कार्ड आहे त्या व्यक्तींना सरकार मार्फत स्वस्त धान्य पुरवलं जातं. यामध्ये अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाच्या माध्यमातून प्रत्येक रेशन दुकानदार रेशन कार्ड धारकांना हे धान्य पुरवतो. यामध्ये गहू, त्याचबरोबर तांदूळ, साखर आणि डाळ तसेच तेल या वस्तू पुरवल्या जातात. मात्र तुमच्या रेशन कार्ड वरती तुम्हाला या गोष्टी मिळत नसतील किंवा त्या कमी प्रमाणात मिळत असतील हे तुम्हाला माहिती आहे का? जर तुम्हाला हे माहिती नसेल आणि हे माहिती करून घ्यायचं असेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर जर तुम्हाला हे धान्य कमी प्रमाणात मिळत असेल आणि रेशन दुकानदार जर ते मानायला तयार नसेल तर त्याची तक्रार ऑनलाइन कशा प्रकारे करायची आजच्या याच व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा. आणि या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच्याजवळचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहता येईल. कार्डवर किती धान्य मिळतं हे तपासण्यासाठी आता गुगलवरती यायचं. गुगलवरती आल्यानंतर ह्या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे mahapur.gov.in ही वेबसाईट. ही वेबसाईट सर्च केल्यानंतर आता तुमच्यासमोर अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाची एक संकेतस्थळ त्यावरचं पेज ह्या ठिकाणी तुम्हाला ओपन झालेलं दिसेल. या पेजवरती आता सर्वात उजव्या बाजूला ऑनलाईन सेवा हा पर्याय तुम्हाला दिसेल. या पर्यायामधील रास्तभाव दुकाने हा पर्याय आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. तो सिलेक्ट केल्यानंतर आता आपल्यासमोर APDS सर्व जिल्हे हा एक ऑप्शन दिसेल. या पर्यायावरती क्लिक केल्यावर तुम्हाला तुमच्या रेशन कार्डवरती किती धान्य मिळतं हे आता ह्या ठिकाणावरून तपासता येतं. आता ह्या APDS या पर्यायावरती क्लिक केल्यावर एक नवीनच ह्या ठिकाणी तुमच्यासमोर पेज ओपन होईल. त्यामध्ये डाव्या बाजूला RC डिटेल हा पर्याय ह्या ठिकाणी आपल्याला दिसेल. त्या RC डिटेलवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता हा RC डिटेल म्हणजे तुमच्या रेशन कार्डवरती जो 12 अंकी क्रमांक असतो तो होय. या पर्यायावरती क्लिक केल्यावर एक नवीन पेज उघडेल. त्यावर तुम्हाला तुमच्या रेशन कार्डवरती 12 अंकी हा RC नंबर टाकायचा. तो 12 अंकी RC नंबर जर तुमच्या रेशन कार्डवरती नसेल तर तुम्हाला आय लिंकवर एक व्हिडिओ दिसेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक दिली आहे. त्या ठिकाणावरून जाऊन तुम्ही अगदी 2 मिनिटात तुमच्या रेशन कार्डवरती 12 अंकी RC नंबर हा शोधू शकता. आता तो 12 अंकी RC नंबर या ठिकाणी टाकल्यानंतर सबमिट बटणावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सबमिट बटणावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मेंबर डिटेल नावाचं एक ऑप्शन दिसेल. यामध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा, त्यानंतर तुमचं तहसील, त्यानंतर FPS म्हणजेच फेअर प्राईस शॉप म्हणजे किरकोळ धान्य दुकानाचा नंबर ज्या ठिकाणावरून तुम्ही धान्य विकत घेता तो नंबर या ठिकाणी दाखवला जाईल. त्यानंतर स्कीम, तुमच्या रेशन कार्डवरती कोणती स्कीम ॲक्टिव्हेट आहे त्या या ठिकाणी दाखवलं जाईल. त्यानंतर तुमच्या मेंबरचे सर्वांचे नावं दाखवले जातील, त्यांचे जेंडर म्हणजे त्याचबरोबर त्यांचं वय आणि त्यांचं आधार सीडिंग झालं आहे की नाही हे दाखवलं जाईल. तर जसं तुम्ही खाली जाल त्यानंतर तुम्हाला एनटायटलमेंट फॉर RC नावाचं एक ऑप्शन दिसेल. त्यामध्ये तुम्हाला किती धान्य तुमच्या रेशन कार्डवरती मिळायला पाहिजे ते ह्या ठिकाणी दाखवलं जाईल. त्यानंतर खाली गेल्यानंतर ऑथेंटिकेशन फॉर RC, तुमच्या कोणत्या सदस्याने मागच्या महिन्यामध्ये किंवा आधीच्या कोणत्याही महिन्यामध्ये ह्या ठिकाणी तुमच्या रेशन कार्ड दुकानदाराला त्याचा अंगठा दिला आणि त्या ठिकाणावरून धान्य विकत घेतलं. त्यानंतर खाली चौथा ऑप्शन दिसेल तुम्हाला ट्रान्झॅक्शन डिटेल. यामध्ये तुम्हाला कोणत्या महिन्यात तुम्ही किती धान्य रेशन कार्ड दुकानदाराकडून घेतलं ह्या ठिकाणी ते दाखवलं जाईल. तर अशा प्रकारे मित्रांनो, ह्या ठिकाणी आपण RC डिटेल टाकून तुम्हाला किती धान्य तुमच्या रेशन कार्डवरती मिळायला पाहिजे आणि तुम्हाला आत्तापर्यंत किती मिळालं ते पाहिजे. जर तुम्हाला हे धान्य व्यवस्थितरित्या मिळत नसेल, पूर्ण मिळत नसेल, तर तुम्ही याची ऑनलाईन तक्रार करू शकता. आता ती ऑनलाईन तक्रार कशी करायची तर तुम्हाला परत द्यायचं अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाच्या वेबसाईटवरतीच. आता अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाच्या वेबसाईटवरती आल्यानंतर ह्या ठिकाणी उजव्या बाजूलाच तुम्हाला ऑनलाईन सेवामध्ये ऑनलाईन तक्रार निवारण प्रणाली हा ऑप्शन दिसेल. त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं. त्यावरती क्लिक केल्यानंतर ह्या ठिकाणी तुम्हाला एक ऑप्शन दिसेल तक्रार नोंदवा. त्या तक्रार नोंदवावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपली तक्रार नोंदवा असं विचारलं जाईल. त्याचबरोबर एक फॉर्म दिलेला असेल, त्यामध्ये तुम्ही तुमचा तक्रारीचा तपशील नोंदवू शकता. जर तुमच्याकडे रेशन कार्ड नंबर असेल तर होय म्हणायचं, नसेल तर नाही म्हणायचं. त्यानंतर खाली जिल्हा सिलेक्ट करायचा, तालुका सिलेक्ट करायचा, त्याचबरोबर शिधापत्रिका क्रमांक म्हणजे तो RC नंबर असेल तर या ठिकाणी टाकायचा, नसेल तर नाही म्हणून नाही म्हणायचं वरती. त्यानंतर तुमचं पूर्ण नाव टाकायचं, पूर्ण नाव टाकल्यानंतर तुमचं लिंग सिलेक्ट करायचं, तुमचा संपर्क क्रमांक टाकायचा, तुमचा email ID टाकायचा, त्याचबरोबर खाली तुमचा पूर्ण पत्ता आणि PIN कोड टाकायचा. हे सर्व भरल्यानंतर खाली तुम्हाला कोणत्या विषयी तक्रार आहे हे सिलेक्ट करायचं. त्यामध्ये तुमचा जिल्हा, तालुका सिलेक्ट करून तक्रारीचा प्रकार निवडायचा, तक्रारीचा विषय निवडायचा. त्याचबरोबर खाली तक्रारीचा तपशीलमध्ये तक्रारीची कमाल
वर्णमर्यादा 1000 शब्द म्हणजे कमीत कमी तुम्ही 1000 शब्दामध्ये ह्या ठिकाणी तुमची तक्रार नोंदवू शकता. तक्रार नोंदवल्यानंतर खाली तुम्हाला जर तुमच्याकडे त्या तक्रारीविषयी काही कागदपत्रे पुरावे असतील तर ह्या ठिकाणी ते अपलोड करू शकता, पण त्या कागदपत्रांची साईज ही 1 MB पेक्षा कमी असावी. ते सर्व भरल्यानंतर खाली तुम्हाला कॅप्चा भरायचा. कॅप्चा भरल्यानंतर खाली सादर करा किंवा रिसेट करा असे दोन ऑप्शन दिसेल. जर तुमचा संपूर्ण फॉर्म व्यवस्थितरित्या तुम्ही भरला असेल तर सादर पर्यायावरती क्लिक करायचं आणि तुमचा तक्रार अशा प्रकारे या ठिकाणी नोंदवलेली असेल. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या रेशन कार्डवरती तुम्हाला किती धान्य मिळालं पाहिजे आणि किती मिळतं ते पाहिलं, त्याचबरोबर जर मिळत नसेल तर ऑनलाईन तक्रार कशी नोंदवायची तेही पाहिलं. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका. धन्यवाद.